नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टल कंपनीच्या अमोरा या तणनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. मागील आपण चॅनलवर हा व्हिडिओ दिलेला आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येऊ लागल्या की याचा वापर आपण कसा करावा, याचा वापर केल्यावर आपणाला पिकांमध्ये शॉक किंवा झटका बसतो का, याचे वापराचे प्रमाण किती, या सगळ्यांबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तरी पण शेतकऱ्यांनी ज्या कमेंट किंवा जे आपणाला व्हिडिओमध्ये कमेंट आले त्याच्यासाठी आपण आज दुसरा व्हिडिओ देत आहे. क्रिस्टल कंपनीचे अमोरा हे एक आपणाला सोयाबीनमधील नवीन तणनाशक आहे की ज्यामध्ये आपणाला प्रामुख्याने सोयाबीनमध्ये गोलपानाची किंवा लांबड्या पानाची गवतवर्गीय तणे तसेच सर्व प्रकारची तणे आपणाला नायनाट होतो. याचे वापरायचे प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी किंवा 15 लिटरच्या पंपासाठी आपण 60 ml म्हणजे जे एकरी 600 ml वापरू शकतो. याचा वापर केल्यानंतर आपणाला 4 ते 5 दिवसामध्ये तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेलं पाहायला मिळते, ज्यामुळे सुरुवातीच्या काळात आपणाला होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. तसेच हे वापरल्यामुळे आपणाला पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा झटका असो किंवा पिकावर ट्रेस येणे, पीक पिवळे पडणे किंवा पानगळ होणे अशा पद्धतीचा कोणताही म्हणजे दुष्परिणाम होत नाही. तसेच तणांची अवस्थाही आपणाला 2 ते 3 पानावर असणे गरजेचं आहे व याची फवारणी आपण 14 दिवसापासून 30 दिवसापर्यंत कधीही करू शकतो. याच्यामध्ये प्रामुख्याने होमोसॅपियन 12% व क्युजलपॉस इथाईल 3% असं कॉम्बिनेशन आहे की ज्यामुळे आपणाला तणांवर तर कंट्रोल मिळतेच, त्यासोबतच सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचा झटका, ट्रेस किंवा पिकाला शॉक बसणे अशा पद्धतीचं कोणतंही कारण होत नाही. आपण याचा वापर केल्यावर आपणाला 4 ते 5 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेलं पाहायला मिळतं. तसेच जमिनीमध्ये पुरेसा असा ओलावा असणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीचं तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं. हे गवतवर्गीय तण लांबपानाची गोलपानाची अशा सगळ्या प्रकारच्या तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करते की ज्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळातच पिकाला तणांपासून होणारा जो दुष्परिणाम आहे किंवा पिकाच्या वाढीवर त्याच्या इतरवर अवस्थांवर परिणाम होणारा थांबतो. तसेच हे आपण जर फोटोमध्ये पाहत असाल या सर्व प्रकारच्या तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळते, त्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात जो अनावश्यक खर्च आहे तो टाळता येतो की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला पिकाची वाढ तसेच तणावरसुद्धा नियंत्रण मिळवता येते. याचा वापर केल्यापासून आपणाला 5 ते 6 दिवसांमध्ये तण हे जळायला किंवा मरायला लागलेलं पाहायला मिळते. याचे प्रमाण हे एकरी जर आपण घेणार असाल तर 600 ml आपण एकरी याची फवारणी करू शकतो. तसेच 15 लिटरच्या पंपासाठी आपण 60 ml याचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळेल अशी फवारणी केली, तसेच जमिनीमध्ये पुरेसा असा ओलावा असला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तणावर नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं. हे सोयाबीन व भुईमुग पिकामध्ये याचा लेबल क्लेम आहे. तसेच बरेच शेतकरी असे म्हणू लागले की आपणाला लागणीमध्ये किंवा ऊसात आपण सोयाबीन केलं आहे त्याच्यावर मारू शकतो, तर त्याच्यावर याचा उपयोग नाही, लागणीलासुद्धा झटका किंवा लागण जळू शकते. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.